आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. फ्रस्ट्रेशन कळतंय मला. आज तुम्हाला एकाच दिवसात दोन मोठे धक्के बसलेत. आधी तुमचा तो जावई. जावई कसला? त्याला तर नेहमी तुम्ही तुमचा मुलगाच समजत आलाय. आधी त्यांनी तुमची इतकी मोठी फसवणूक केली आणि मग हा ऍक्सिडेंट. ऍक्सिडेंट नाही, अटेम्प्टेड मर्डर होता. हा हल्ला झाला होता. हल्ला? नो. त्याच व्यक्तीने असे अनेक हल्ले केलेत आजपर्यंत माझ्यावर आणि प्रत्येक वेळी ते फेलही गेलेच आहेत. पण सर, ह्या देवळाच्या परिसरात तुम्हाला तसं कोणी ओळखत नाही, त्यामुळे तुमच्यावर हल्ला कोण करेल? आणि तुम्हाला असं का वाटतं की हा हल्लाच होता? कारण गाडी कोण चालवत होत ते मी व्यवस्थित पाहिलंय. मी मेनका होती. मेनका? पण ती इथे काय करत होती? माझा जीव घ्यायला ती जगाच्या पाठीवर कुठेही येऊ शकते. पण आता बास, तिने घडवून आणलेला किंवा तिने स्वतः येऊन केलेला हा शेवटचा हल्ला होता माझ्यावरचा. आता सुटत नाही ती माझ्या तावडीतून. या बाईला इतकं समजवून सुद्धा ही शांत बसत नाहीये. गौतम प्रत्येक वेळेला तिच्या वरचढ ठरतोय, पण ही बाई प्रत्येक वेळेला घाई करते, गोंधळ घालते आणि पकडली जाते. काही कळलेलं नाही. आम्ही येतोय, आम्ही निघालो इथून, आम्ही पोहोचतोय हॉस्पिटलला. नाही नाही, ते बघा, तुम्ही इथे येऊ नका. इथे येऊन उगाच गर्दी करू नका. हा, तुम्ही घरी जा. अरे असं कसं? आमच्या येण्याने का गर्दी होईल तिथे? ते काय नाही, आम्ही येतोय. अगं मम्मी, सांगितलं ना तुला मी, तुम्ही तुम्ही इथे याची काही गरज नाहीये. तुम्ही जा ना घरी प्लीज. मग युवी? अरे युवी काय झालं? इतक्या मोठ्यांदा कधी ओरडला नव्हता माझ्यावर.
प्रियाताई एवढा घाईघाईने कुठे निघालात? अहो मंजूचा फोन आला होता, अप्पूताईचा ऍक्सिडेंट झालाय, मी हॉस्पिटल मध्ये जाऊन येते. काय ऍक्सिडेंट? काय झालं तर नाही ना? हे बघा प्लीज, मला आता तुम्ही कुठलेही प्रश्न विचारू नका, मी तुम्हाला सगळं आल्यानंतर सांगते. ओके, नील जसा आहे, जसा स्वतःला प्रोजेक्ट करतो ना, तो तसा अजिबात नाहीये. हे बघ पिऊ पिऊ पिऊ, ऐक ना, तू फक्त एकदा ऐकून घे ग माझं. मला माहिती तू माझ्यावर विश्वास ठेवणार नाहीस, तुला माझं म्हणणंच पडणार नाहीये, पण एकदा ऐकून घे. मी आपल्या घरून बाप्पाचं दर्शन घेऊन घरी जायला परत निघाले होते ना, तेव्हा नीलने शुभदाईचं दुःख जाळून खाली फेकून दिलं. मी सांगते ना तुला, बाहेर चल, मला तुला नीलचं खरं रूप दाखवायचं, तेही पुराव्यांसकट. थांबलं का? काय झालं का? काय नाही, तुम्ही आजचा काम करा. हिला शुद्ध का येत नाहीये? तू तरी विचारणार आहे डॉक्टरांना, आपल्याला काहीच कळत नाहीये. अर्धवट शुद्धीत सुद्धा ती बाबाचं नाव घेते, पण त्याला त्याची किंमत कुठे? पोरीने जीव वाचवला त्याचा, पण तो काही आपल्या सोबत आला नाही. त्यांच्या मनात हिच्याबद्दल काही भावनाच नाहीये तर काय करायचं? प्रियाला सुद्धा फोन केला होता मी, ती सुद्धा अचानक ती असं का वागायला लागली आई? अगदी तिच्या बाबांसारखं चाललंय तिचं. असं कसा वागू शकतो गौतम?